मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वागत अध्यक्ष म्हणून आपले नेते माननीय ने शिवाजीराव चौथे साहेबांनी एक सत्र मराठवाडा राजकीय चित्र दशा आणि दिशा या सत्राचे सन्माननीय अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी मंचावर उपस्थित या विभागाचे लाडके नेते माननीय राजेश भैया माननीय सुरेश कुमार कुमारजी जेथलिया माननीय लक्ष्मणरावजी वडलेसाहेब माननीय भास्कररावजी आंबेकर माननीय जे पाटील बोराडे संतोषजी सांबरे अक्षय भगत मंचावरील सर्व निमंत्रित पाहुणे या साहित्य संमेलनामध्ये सर्व आलेले मान्यवर निमंत्रित कवीपासून तर राजकीय पुढाऱ्यापर्यंत सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीनो तर दोनच दिवसापूर्वी शिवाजीराव भेटले आणि मला या साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलं मी त्यांना विचारलं की मला तिथं काही बोलायचं का तेव्हा तिथं ते म्हणले नाही तुम्हाला बोलायचं नाही मला असं वाटलं की मी पक्षांतर केलं म्हणून शिवाजीराव माझं बोलणं तुम्ही टाळत होतात पण इथं आल्यानंतर तुमचं प्रेम पुन्हा माझ्यावरती प्रगट झालं आणि आपण मला बोलण्याची संधी दिली अर्थात आपला आदेश हा गेली अडतीस वर्ष मी मानतच आलेलो आहे आणि आपल्या आदेशानेच या जिल्ह्यातली क्रांती या जिल्ह्यातलं हा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे मंचावरच्या सर्वच आम्ही गेल्या अनेक वर्षाचे साथीदार आहोत आणि मला आनंद या गोष्टीचा आहे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी शिवाजीराव सोते साहेबांनी जे रोपट या ठिकाणी या महाविद्यालयाच्या माध्यमातून लावलं मला 25 त्या विषयाने त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं की पंचवीस वर्षापूर्वी या ग्रामीण भागामध्ये या मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची संस्था त्यांनी उभा केली कदाचित या भागातलं पहिलं महाविद्यालय असेल आणि त्या पंचवीस वर्षापूर्वी या महाविद्यालयाचे नीव आपण या ठिकाणी ठेवली आणि आज त्याच महाविद्यालयामध्ये मराठवाडा पातळीवरचं साहित्य संमेलन आपण या ठिकाणी आयोजित करत असताना मनाला आनंद झाल्याशिवाय राहत नाही आणि या सत्रामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब हजर आहेत ज्यांनी या राज्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला ज्यांनी मराठवाड्यातले काही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला आणि या सर्व गोष्टीचा साक्षीदार मी सुद्धा आहे विधिमंडळातला सदस्य म्हणून की मराठवाडा पातळीवरती ज्यावेळेस माननीय अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलवली होती कदाचित तुम्हाला आठवत असेल मी आणि बोर्डीकर त्या बैठकीचे आयोजक होतो आणि मग सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलवल्यानंतर शिवसेना शी। एकत्र आली भाजपचे काही लोक एकत्र आले काँग्रेसचे <coughs> लोक एकत्र आले hmm. मग ती बैठक पार पडल्यानंतर मग या मंडळीचं काम सुरू झालं पत्रकार मंडळीच पत्रकार मंडळी पुढे बसलेली आणि मग या मंडळीने वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या रंगवल्या आणि मग पुढचं काय झालं ते मानानी अशोकराव चव्हाण साहेब तुम्हाला बोलतील सुद्धा मला सांगायचं एक यात म्हणून की वर्षा पातळीवर पक्ष भेद विसरून जर एकत्र यायला लागलो विकासासाठी तरीही काही लोक जाणीवपूर्वक बातम्या तयार करायचा प्रयत्न करतात की मराठवाड्याने पुढे जायचंच नाही का त्या लोकप्रतिनिधी फक्त भांडतच बसायचं एकत्र यायचंच नाही का तो चटका कदाचित अशोकराव चव्हाणलाही बसला आणि तो चटका आम्हालाही त्या काळामध्ये तो चटका आम्हाला त्या ठिकाणी बसला पण मला असं वाटतं की या साहित्य समेलनाच्या माध्यमातून शिवाजीराव चौथे साहेबांनी दशा आणि दिशा दशाचं नावच पाडणं का शिवाजीराव दशा फार झाली आपली आपली दिशा, दिशा काय ठरवायची या संदर्भाने आपण जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपल्याला या माध्यमातून पुढे जाता येणं शक्य आहे मला थोडा विलंब झाला कारण की मला आज माननीय पंतप्रधान महोदयाचा कार्यक्रम होता आणि तिथल्या त्या कार्यक्रमाचं जाणण्याचा कार्यक्रमाचं निमोजन माझ्याकडे असल्यामुळं मला थोडा उचित यायला झाला आणि माननीय पंतप्रधान महोदय खूप चांगलं बोलले आज एका विषयावरती की आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ज्याचा उल्लेख आता माननीय चव्हाण साहेबांनी केला त्यांनी गोष्टी खुर्द हे प्रकरण सांगितलं कि तीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी खुर्द प्रकल्पाची नेऊ ठेवल्या गेली त्यावेळेस त्या गोष्टी प्रकल्पाची किंमत चारशे कोटी होती आणि जेव्हा आज हा गोशी खुर्द प्रकल्प तयार झाला तेव्हा त्या ते प्रकल्पाची किंमत अठरा हजार कोटी झाली प्रकल्पाची मूळ किंमत चारशे कोटी प्रकल्प आज पूर्ण होतो अठरा हजार कोटी आणि याच मुद्द्यावरती माननीय पंतप्रधान महोदयाने मार्मिकपणे बोट ठेवलं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंचावरती होते असे जे काही प्रकल्प पर आपल्या राज्यातले आहेत त्या राज्याच्या प्रकल्पाकडे दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातून त्या ठिकाणी केला के खर तर मला असा काही विषय मी बोलणार हे माहितच नव्हतं मला काही विषय दिला गेला नाही पण माझा आवडता विषय कृषी आहे या क्षेत्रामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रगती केली का हा चिंतनाचा आणि परीक्षणाचा विषय आपलं आयुष्य शेतीमध्ये चाललो काबार कष्ट करण्यामध्ये आपण ढोर मेहनत बैल मेहनत आपण करतो पण तांत्रिक पद्धतीने अजूनही आपली शेतीकडे आपण बघत नाही आपण पाहत नाही आपण करत नाही मी काल आमचे मित्र शंभूराजे देसाई यांच्या वाढदिवसासाठी कराडला गेलो त्यांच्या कारखान्यावरती कार्यक्रम होता मग तिथल्या कृषी अधिकाऱ्याला ले, बोलवल्यानंतर कृषी अधिकारी मला सांगू लागला मी तुमच्याकडे उताला काय आहे उताला काय साहेब कदाचित आपण पन्नास टन एकर एक पाठीमाग काढत असाल साठ टन काढत असाल मला जे कराडच्या कृषी अधिकाऱ्याने सांगितलं माझ्याकडं काही फुटेज पण आहे एका एक एकर मध्ये दीडशे टन ऊस काढणाऱ्याची स्पर्धा आता कराड आणि सांगली त्या परिसरात सुरू झाली जर कराडचा आणि सांगलीचा शेतकरी दीडशे टन ऊस एका एकरला काढत असेल तर ही दिशा टोपे साहेब राजेशजी ऐकताना कराड आणि सांगलीचा शेतकरी जर दीडशे टन ऊस काढत असेल तर आपल्यासारखे कारखानदार या कारखानदाराने ही दिशा शेतकऱ्याला दिली पाहिजे या मताचा मी आहे शेतकरी म्हणून निश्चितपणे फार काही शिक्षण नसते ही गोष्ट खरी जरी असली तरी आपल्या हातात असलेले जे साधन आहेत या माध्यमातून आपण क्रांती करण्याचा विचार या मंचा जर झाला तर निश्चितपणे या भागातला शेतकरी आपल्याला सर्वाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही कारण की निश्चितपणे काही गोष्टी मुळातच ज्या होऊ शकणार नाही त्या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं सिंचन तर शिवाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचं सिंचन अठरा टक्के असेल तर आपलं सिंचन अकरा टक्क्यावरती जिल्ह्याचं आहे दहा टक्क्याच्या पुढं आपलं नाही या बाबतीमध्ये आपण विचार करूया या ठ संमेलनात ते ठराव आपण घेऊन जाऊ या मान्य मुख्यमंत्री मोदयाकडे आपण माननीय मुख्यमंत्री या जे काही परिसंवाद ते ठरावतील ते देऊया आणि मराठवाड्याचे हे हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण हेच सांगितलं पाहिजे काही दिशा निश्चितपणे देण्याची गरज आहे आपल्या राज्याला माननीय चव्हाण साहेब आपण असताना या राज्यातल्या शेतकऱ्याला जो आमचा तुतीचा शेतकरी रेशमचा शेतकरी होता या रेशमच्या शेतकऱ्याला बेंगलोरला जावं लागत होत आपला कोश द्यायला विकत या राज्यातलं पहिलं मार्केट जालन्यामध्ये मी रेशनचं सुरू केलं आणि बघता बघता आता रेशनचं मार्केट जालन्यामध्ये खूप गती घेऊ लागलं आणि बेंगलोरपेक्षाही चांगला भाव आपल्या जालन्यामध्ये रेशमला या ठिकाणी मिळू लागला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की नवीन गोष्टी आपल्याला पुढे जाण्याच्या शोधावं लागतील या सर्व बाबी शोधत असताना आपण सर्व एकत्र येऊन जर या बाबीचा पाठपुरावा केला तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचता येणे शक्य आहे मला तीन मिनटाचा वेळ दिला होता कदाचित दोन मिनटं जास्त बोललो असेल मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट